स्मृतिगंध प्रस्तुत गोंदण शांताबाईंच्या शब्दांचं. पुस्तकात शिकवली जाणारी कविता मला कधीच कळली नाही. कविता मला नंतर कळत गेली, तिच्याबद्दल ओढ लागली. ही मंडळी सगळी मला भेटली कुठे तर आकाशवाणी. मी अनेकदा एक वाक्य म्हणतो की रेडिओने माझ्या कानाला पापण्या दिल्या. असं मला चित्रकलेची आवड होती खूप. तर आमचे एक नातेवाईक आहेत, त्यांच्याकडे मी बरेचदा जातो. त्यांना पुस्तकांची खूप आवड होती. बरीच पुस्तकं त्यांच्या घरी, एक छोटीशी लायब्ररी होती. त्या संग्रहातलं एक पुस्तक काढलं, ते मेघदूत शांताबाईंनी केलेलं होतं. ते तर मी म्हटलं की हे पुस्तक मी घेऊन जाऊ का. शांता शेळक्यांचं पुस्तक असं म्हणाले. नाही, मलाही चित्र आवडली तसं म्हणा. मला वाटतं की गीतकार किंवा हे जे कवी असतात त्यांना एक असतं की कॅप्टन सारखं असावं लागतं की कुठल्या पिचवर कुठला बॉलर चालेल किंवा हे इथे स्पिन चालणार आहे, तर हेच शब्द काढायचे. शाळा आणि खिडकी असा उल्लेख केल्यावर मला शांताबाईंची एक कविता आठवते, खिडकीपाशी एक मुलगी. ती अशी आहे की खिडकीपाशी एक मुलगी, कधीतरी खेड्यामधली दिसू लागते जुनी शाळा, घरट्याकडे पाखरे तशा आठवणी होतात गोळा. मी त्यावर एक कविता अशी लिहिली होती की ती पण शाळाच आहे. माझ्यासाठी शाळा म्हणजे ती खिडकीच एक साठवण आहे, अन खिडकी बाहेर सतत पाहणारा मुलगा, म्हणून शाळेलाही माझी आठवण आहे. जर मी आत्ता म्हणलं की शांता शेळके यांच्याबद्दल काही ओळींमध्ये आम्हाला सांगा. अरे बापरे, तर ही माझी परीक्षा आहे.